पत्रकारिता ही एंटरटेनमेंट कडे चालली आहे का असंही आपल्याला थोडा विचार माझ्या मनामध्ये येतो. कारण अनेकदा मी डिजिटल माध्यमांमध्ये जे मथळे येतात ते पाहूनच आश्चर्यचकित होतो आणि त्या मथळ्यांचा आणि त्या बातमीचा काही सूत्रम संबंध नसतो. आणि हे तर असं माध्यम झालंय, मी गमतीने अनेक वेळा म्हणतो की डिजिटल मीडियाची तर अशी परिस्थिती आहे की मी महेशजींनी बोलता बोलता समजा गमतीने म्हटलं की महेशजी मी उद्या अमेरिकेचा राष्ट्रपती होऊ शकतो, एक ना एक मीडियात येतच की देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती अमेरिकेचा राष्ट्रपती होण्याचा संशय आणि एक क्वेश्चन मार्क. त्यामुळे हे एंटरटेनमेंटकडे जे आपण चाललो, तर ज्यावेळेस आपण पत्रकारितेच्या संदर्भात बोलतो आणि मला म्हणजे मी काही याच्याकडे फार निगेटिव्ह बघत नाही, कारण समाजातले सगळेच जे काही स्तंभ आहे एका संक्रमणाच्या अवस्थेतनं चालले आहेत आणि या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये कुठल्याही युगाची काही मूल्य तयार होत असतात. ती मूल्य तयार होत असताना एक संक्रमणाची अवस्था असते, त्या अवस्थेमध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे हे जे काही एक कम्युनिकेशनचं एक्सप्लोजन झालंय, हे एक्सप्लोजन स्थिरावण्याकरता आणि त्या युगाची मूल्य तयार होण्याकरता थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागेल. आणि तो वेळ देत असताना या सगळ्या संक्रमणाच्या अवस्थेत असे अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतील आणि मग त्याच्यावर चर्चा देखील होईल की मग नैतिक मूल्य खाली चालली आहेत की वर चालली आहेत की काय होत आहे त्याचं. मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये शक्ती इतकी आहे की अशा प्रकारचे आपण इतके सांस्कृतिक आक्रमण देखील या देशाने पचवलेले आहेत, तर हे जे कम्युनिकेशनचं आक्रमण आपल्यावर होत आहे, समाज माध्यमाचा तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे उल्लेख केला आणि पूर्वी आपण स्पीड ऑफ द लाईट म्हणायचो पण आता त्याच्यापेक्षा भयानक हे समाज माध्यम स्पीड ऑफ लाईट पेक्षा भयानक अशा प्रकारे समाज माध्यमांवर गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत.